शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण कपाशीवरील प्रमुख रसशोषक किडी, त्यांची ओळख, प्रादुर्भावाची लक्षणे आणि एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊयात। आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की कपाशीवरील येणाऱ्या महत्त्वाच्या किडी त्यांचं प्रमुख आपण तीन प्रकारात वर्गीकरण करू शकतो, ज्याच्यामध्ये रसशोषक किडी जो आजचा आपला चर्चेचा विषय आहे, त्यानंतर बोंडअळ्या ज्या बोंडावर नुकसान करतात, आणि अन्य किडी किंवा दुय्यम किडी ज्यांना आपण म्हणतो की ज्या मुख्यत्वे जास्त नुकसान करत नाही परंतु थोड्याफार प्रमाणात त्या आपल्याला आढळतात, त्यामध्ये पाने खाणाऱ्या किंवा पाने गुंडाळणाऱ्या अळ्या यांचा सुद्धा समावेश होतो। मग आता रसशोषक किडींमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर कीड म्हटलं तर ती म्हणजे तुडतुडे, ज्याला इंग्रजीमध्ये जॅसिड म्हटलं जातं किंवा लीफ हॉपर। याचं शास्त्रीय नाव ॲमरेस्का बिगुटुला बिगुटुला असून त्याची ओळख जर आपल्याला करायची असेल तर याची पिल्ले आणि प्रौढ हे दोनही फिक्कट पोपटी रंगाचे असतात आणि त्रिकोणी आकाराचे असतात। पंखांच्या मागील बाजूस आपल्याला गर्द दोन काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात आणि ही कीड पानावर तिरकस पद्धतीने किंवा इंग्रजी झेड आकारामध्ये चालते, ज्याला झिगझॅग वॉकिंग पॅटर्न असं म्हटलं जातं। आता ही कीड कोणत्या भागावर नुकसान करते हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ती ज्या भागावर नुकसान करते हे आपल्याला माहीत असेल तर त्यानुसार आपल्याला उपाययोजना ज्या आहेत नियंत्रणाच्या त्या करणं सोपं जातं। ही कीड कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करते, दोन्ही पिल्ले आणि प्रौढ दोन्ही या किडीची रस शोषणाचं काम करत असतात आणि या किडीचा सक्रियतेचा कालावधी जर आपण विचारात घेतला तर तो कमी अधिक प्रमाणात पूर्ण हंगामादरम्यान जरी ही कीड आढळत असली तरी जास्त प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर दरम्यान, म्हणजे लक्षात घ्या पेरणीनंतर 30 ते 90 दिवसाचा जो कालावधी आहे कपाशी पिकाचा त्या दरम्यान आपल्याला जास्त आढळून येतो। आणि या किडीसाठी पोषक वातावरणाचा जर आपण विचार केला तर या दरम्यान कसं वातावरण असतं, एकतर सतत रिमझिम पाऊस असेल, ढगाळ हवामान असेल आणि त्याच्यामुळे हवेमध्ये असणारी जी आर्द्रता आहे, दमटपणा आहे, त्याचं प्रमाण जास्त असतं आणि ढगाळ वातावरण म्हणजेच कमी प्रमाणात सूर्यप्रकाश, या सर्व वातावरण घटकांमुळे या किडीची पैदास जास्त होत असते। हे पोषक वातावरण या किडीच्या प्रादुर्भावासाठी असतं। मग आता या किडीने कपाशी पिकावर प्रादुर्भाव केल्यानंतर त्याची लक्षणं कशी ओळखणार की नेमकं कोणत्या किडीनं आपल्या पिकावर प्रादुर्भाव केलेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला स्लाइडमध्ये पाहायला मिळेल फोटोत दाखवल्याप्रमाणे। सगळ्यात वरच्या भागामध्ये बघा की मी म्हटलं कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण केलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, ही पानं आखडतात आणि खालच्या बाजूने त्याची वाटोळ्या आकाराची वळलेली आपल्याला दिसत आहेत त्या ठिकाणी, ज्याला डाऊनवर्ड कर्लिंग असं म्हटलं जातं, म्हणजे पानं खालच्या बाजूने वळलेली आहेत। त्यानंतर पानांच्या कडा सुरुवातीला काय होतं, या किडीनं रस शोषण केल्यामुळे पानांच्या ज्या कडा आहेत त्या पिवळसर व्हायला लागतात आणि हा पिवळा रंग हळूहळू कालांतराने तपकिरी किंवा तांबूस रंगाचा, लालसर रंगाचा होतो, तेही आपल्याला या ठिकाणी फोटोमध्ये दिसतंय। अशी प्रादुर्भावग्रस्त पाने कालांतराने वाळतात आणि गळून जातात। जर प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये असेल तर मोठ्या प्रमाणात तांबूस तपकिरी रंगाचं पीक त्या ठिकाणी दिसतं, ज्याला आपण हॉपर बर्न सिम्पटम असं म्हणतो, म्हणजे एकदम जळाल्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। मग आता या किडीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात असेल तरच फवारणी करणं त्या ठिकाणी संयुक्तिक असतं, त्यासाठी आपल्याला या किडीची संख्या मोजणं शक्य होत नाही, जी आर्थिक नुकसान पातळी आपण म्हणतो, त्यामुळे अशा किडीमध्ये आपण अप्रत्यक्ष जी पद्धती आहे त्याचा किडीच्या प्रादुर्भाव पातळीचं अनुमान लावण्याची, त्याला आपण श्रेणी किंवा ग्रेड्स ऑफ इन्फेस्टेशन म्हणजे प्रादुर्भावाची श्रेणी म्हणतो। 4 श्रेणी या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन संस्थेनं निर्धारित केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये श्रेणी 1 मध्ये आपण चित्रामध्ये बघू शकता की दृश्य स्वरूपात आपल्याला कुठली लक्षणं त्या ठिकाणी दिसत नाही आणि झाड बऱ्यापैकी निरोगी दिसतं, म्हणजेच एकतर प्रादुर्भाव नसावा किंवा हलक्या प्रमाणात एखाद दुसरी कीड त्या ठिकाणी असेल विखुरलेल्या स्वरूपात, परंतु म्हणून लगेचच फवारणी करण्याची गरज त्या ठिकाणी नाही। परंतु श्रेणी 2 मध्ये जर आपण बघितलं तर पानांच्या कडा पिवळसर झालेल्या दिसत आहेत आणि पानं खालच्या बाजूने वळलेली आहेत कडा, म्हणजेच काय की या ठिकाणी प्रादुर्भाव हा तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसतो। आणि श्रेणी 2 आणि त्यापेक्षा अधिक श्रेणीमध्ये जर प्रादुर्भाव असेल, आपण ज्यावेळी शेताचं सॅम्पलिंग किंवा त्या ठिकाणी नमुना घेतो त्यावेळी श्रेणी 2 मध्ये
किंवा त्यापेक्षा जास्त श्रेणीमध्ये जर 25% जास्त प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी आढळला तर आपल्याला असं समजायचं की आपल्याला नियंत्रणाच्या उपाययोजना करायच्या आहेत. श्रेणी 3 जर तुम्ही बघितलं तर संपूर्ण झाडाची पानं खालच्या बाजूने वळालेली आहेत. श्रेणी 2 फक्त वरच्या बाजूचीच फक्त पानं वळालेली होती, परंतु या ठिकाणी संपूर्ण झाडाची पानं खालच्या बाजूने वळालेली आहेत. पानांच्या कडा पिवळसर तर आहेच, परंतु झाड खुंटल्यासारखं किंवा खोरटल्यासारखं तुम्हाला दिसेल. आणि चौथ्या श्रेणीमध्ये याची तीव्रता अधिक जास्त झालेली दिसेल की संपूर्ण झाडाची पानं ही कोकडली आहेत किंवा वळडीवाकडी झालेली आहेत, पिवळी तांबूस आणि तपकिरी रंगाची आहे. आणि वाढ खुंटलेलं झाड हे दुरून जरी तुम्ही बघितलं उघड्या डोळ्यांनी आपल्याला काही अंतरावरून सुद्धा हे झाड आपल्याला त्या ठिकाणी प्रादुर्भावग्रस्त आहे अशा पद्धतीनं दिसून येतं. आता दुसरी रसशोषक कीड जी फुलकिडे किंवा थ्रिप्स नावाने ओळखली जाते, हिचं शास्त्रीय नाव थ्रिप्स टॅबॅसाई, ही एक प्रमुख कीड आहे, प्रजाती आहे. परंतु अलीकडे काही शास्त्रीय संशोधनातून असं निदर्शनास आलं की थ्रिप्स टॅबॅसाई व्यतिरिक्त इतर प्रजातीसुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव करताना दिसून येतात. या किडीची ओळख पटवायची झाली तर ही कीड अतिशय लहान असते आकारानं आणि पिल्ले आणि प्रौढ दोन्हीही पिवळसर ते तांबूस तपकिरी रंगाचे आहेत, आपल्याला चित्रामध्ये त्या ठिकाणी दिसतंय. आणि पंखांच्या ज्या कडा असतात त्या केसाळ रंगाच्या असतात, त्यामुळे या किडीची ओळख पटवणं त्या तितकंसं अवघड नाही आहे. फक्त आपल्याला काही निरखून अनुभवाने जर निदर्शन घेतलं निरीक्षण केलं तर ती कळून येते. मग या किडीची जी पिल्लं आणि प्रौढ आहेत ती शेंड्याकडील कोवळी पानं असतील किंवा पालवी ज्याला आपण म्हणतो, नवीन पाला फुटत असतो शेंड्याकडच्या भागामध्ये, त्या ठिकाणी जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतात. आणि पानाच्या खालचा भाग खरवडून त्या त्या ठिकाणी बाहेर येणारा रस शोषण करत असतात. त्यामुळे जास्त प्रादुर्भाव जर झाला तर कोवळ्या पात्या आणि बोंडाचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतं. आता या किडीचा सक्रियतेचा कालावधी म्हणजे पिकाच्या हंगामादरम्यान कधी ही कीड जास्त प्रादुर्भाव करते, एकतर कमी अधिक प्रमाणात पूर्ण हंगामादरम्यान ही कीड जरी आढळत असली तरी जास्त प्रादुर्भाव हा जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान, जास्तीत जास्त सप्टेंबरपर्यंत म्हणजे पेरणीपासून 30-60 जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर झालेला प्रादुर्भाव उत्पादनाला फारसा फटका बसत नाही, परंतु 60 जो प्रादुर्भाव आहे त्यामुळे उत्पादनाला फार मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. आणि या किडीसाठीचं जे पोषक वातावरण आहे त्यामध्ये पावसाचा पडलेला मोठा खंड, आपल्याला माहिती आहे आपल्याकडचा मान्सून पाऊस हा लहरी पाऊस असतो की ज्याच्यामध्ये कधी सुरुवातीला 1-2 पाऊस पडल्यानंतर 10-15 दिवस पावसामध्ये गॅप असतो, 2 पावसामध्ये खंड पडलेला असतो. अशा वेळी तात्पुरत्या स्वरूपामध्ये उष्ण आणि कोरडं वातावरण त्या ठिकाणी तयार होत असतं आणि प्रखर सूर्यप्रकाश. आता तुम्ही जर तुडतुड्याची जी मी माहिती सांगितली ती जर लक्षात घेतली तर त्या ठिकाणी विरुद्ध वातावरण होतं, की सतत पाऊस पडतोय, रिमझिम ढगाळ वातावरण, कमी सूर्यप्रकाश. तुलनेनं इथे विरुद्ध परिस्थिती आहे की पावसामध्ये पडलेला खंड म्हणजे 2 पावसामध्ये असलेला गॅप आणि त्याच्यामुळे तात्पुरत्या स्वरूपातलं उष्ण आणि कोरडं, तिथे दमटपणा जास्त होता आर्द्रता पण इथे कमी आर्द्रता म्हणजे कोरडं वातावरण आणि प्रखर सूर्यप्रकाश. अशा वेळी मात्र ही कीड जास्त डोकं वर काढते आणि आपल्या पिकाला नुकसान करत असते. आता आपण फुलकिड्यांमुळे होणारं जे नुकसान किंवा त्याच्या प्रादुर्भावाची लक्षणं कशी ओळखायची याबद्दल माहिती घेऊ. आपल्याला मी मगाशी सांगितलं की या किडीचे प्रौढ आणि पिल्ल दोन्हीही पानाच्या खालच्या बाजूनं शिरांच्या लगत राहून तो भाग खरवडतात आणि त्यातनं बाहेर येणारा रस शोषण करतात. याच्यामुळे काय होतं की ही पानं वेडीवाकडी किंवा कोकडल्यासारखी होतात आणि प्रामुख्यानं या किडीमुळे प्रादुर्भावग्रस्त पानं जी आहेत ती वरच्या बाजूनं त्यांची वेडीवाकडी किंवा वाटोळ्या आकाराची झालेली दिसतात. आणखी एक फरक मी पुन्हा या ठिकाणी सांगेल की तुडतुड्यामुळे पानं ही खालच्या बाजूनं झुकलेली आपल्याला दिसतात, परंतु थ्रिप्स या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानं वरच्या बाजूनं वाट्या वळलेली आपल्याला दिसतात. आता या किडीचा प्रादुर्भाव हा शेंड्याकडील कोवळ्या पालवीवर किंवा त्या पानांवर जास्त प्रामुख्याने आपल्याला झालेला दिसून येतो. आणि प्रादुर्भावग्रस्त भाग जो आहे तो प्रथम पांढुरका दिसतो, म्हणजे त्या ठिकाणी चंदेरी रंगाची चट्टे किंवा सिल्व्हरी पॅचेस त्यावर आपल्याला दिसून येतात पानांच्या खालच्या बाजूने. खरवडलेला जो भाग आहे ज्यातनं रस शोषण केला आहे तो भाग आणि हेच चंदेरी पट्टे कालांतराने तांबूस तपकिरी रंगाचे होतात. आणि अति जास्त प्रादुर्भाव जर असेल तर अशा वेळी पानांवरचा प्रादुर्भाव काही प्रमाणात पात्या आणि कोवळ्या बोंडावर सुद्धा आपल्याला दिसून येतो. आता या किडीच्या सुद्धा 4 प्रादुर्भाव श्रेणी आहेत. एक प्रादुर्भाव श्रेणी 1 आपल्याला दृश्य स्वरूपात लक्षणं त्या ठिकाणी दिसत नाही आणि बऱ्यापैकी निरोगी झाड आहे अशा पद्धतीनेच त्या ठिकाणी आपल्याला दिसतं.
श्रेणी नंबर 2 मध्ये जर विचार केला तर शेंड्याकडची जी भाग आहे, एक तृतीयांश झाडाचा जो भाग आहे त्याची पानं त्या ठिकाणी चंदेरी पट्टे किंवा चट्टे आपल्याला खालच्या बाजूने दिसतील आणि पानांच्या वाट्या वरच्या बाजूने वळलेल्या आपल्याला दिसतील. त्यानंतर श्रेणी नंबर 3 मध्ये पानांच्या ज्या शिरा आहेत त्या शिरालगत तांबूस तपकिरी चट्टे त्या ठिकाणी तयार झालेले असतात. ज्या चंदेरी पट्टे असतात अगोदरचे त्याचंच रूपांतर कालांतराने तांबूस तपकिरी चट्टे किंवा पट्ट्यांमध्ये झालेलं आपल्याला दिसतं आणि पाने वरच्या बाजूने वळलेली असतात. त्यानंतर श्रेणी नंबर 4 जर आहे तर हा त्याच्या पुढचा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण झाड दुरून जरी आपण बघितलं तरी कोकडलेली किंवा वाटोळ्या आकाराची पानं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील आणि पीक पूर्णतः दुरून सुद्धा आपल्याला तांबूस तपकिरी रंगाचं दिसून. आता तिसरी महत्त्वाची कीड जी आहे रसशोषक कीड गटातील ती म्हणजे पांढरी माशी. याचं शास्त्रीय नाव बेमिसिया टॅबॅसाय असं असून या किडीचे जे प्रौढ आहेत ते पांढुरक्या रंगाचे किंवा धुरकट रंगाचे असतात आणि त्याच्या शरीरावर एक पिवळसर अशी झाक आपल्याला किंवा झलक त्या ठिकाणी दिसून येते आणि या किडीचे सुद्धा प्रौढ आणि पिल्ल दोन्हीही पानाच्या खालच्या बाजूने रसशोषण करताना आपल्याला दिसून येतात. आणि कमी अधिक प्रमाणात पूर्ण हंगामादरम्यान जरी ही कीड आढळत असली तरी या किडीचा जास्त प्रादुर्भाव हा सुद्धा जुलै ते सप्टेंबर म्हणजे पिकाच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये 30 ते 90 दिवसाच्या दरम्यानच आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो आणि याचं नुकसानसुद्धा होतं. आता या किडीचा आढळ म्हणजे वावर कुठे कुठे आपल्याला ही कीड आढळून येते तर प्रामुख्यानं ही कीड उत्तर भारतातील जो कापूस पट्टा आहे ज्याच्यामध्ये पंजाब हरियाणा आणि राजस्थान या पट्ट्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. जरी ती पूर्ण भारतात दिसत असली तरी तिचा प्रादुर्भावाची तीव्रता ही मध्य भारत आणि दक्षिण भारतात तुलनेनं कमी आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की या किडीसाठीचं जे पोषक वातावरण आहे ते म्हणजे उष्ण आणि दमट वातावरण आणि उच्च आर्द्रता तुरळक स्वरूपामध्ये मध्ये पडणारा हलका पाऊस या वातावरण घटकांमुळे या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसून येतो. मग आता या किडीच्या प्रादुर्भावाचं जी काही लक्षणं आहेत ती कशी ओळखायची? मी मगाशी म्हटलं की पानाच्या खालच्या बाजूने जर आपण बघितलं तर या ठिकाणी पिल्ले आणि प्रौढ तुम्हाला रसशोषण करताना दिसतील. मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर जास्त संख्या त्या ठिकाणी दिसेल. आपण पिकातनं फिरत असताना सुद्धा आपला धक्का जरी लागला तरी पानांवरून या किडी आपल्याला हवेत उडताना दिसतात. त्यावरून त्या पांढऱ्या किडींवरून आपल्याला अनुमान लावता येईल की किडीचा प्रादुर्भाव पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये झालेला आहे. प्रादुर्भावग्रस्त पानांमधून रस शोषल्यामुळे ही पानं कोमेजतात आणि पिल्ले किंवा हे जे प्रौढ आहेत ही रस शोषण करत असताना आपल्या शरीरातनं चिकट असा पदार्थ बाहेर सोडतात की ज्याच्यामुळे पानावर काय होतं काळ्या रंगाची बुरशी जमा होते या चिकट द्रवामुळे. आणि त्या बुरशीमुळे काय हा प्रकाश संश्लेषणाची जी प्रक्रिया आहे म्हणजे पानांची अन्न तयार करण्याची ती मंदावते आणि पर्यायानं पीक हे कोमजलेलं किंवा त्या ठिकाणी खोरटल्यासारखं दिसतं. प्रादुर्भावग्रस्त झाडं ही वाढ खुंटलेली आपल्याला दिसून येतात. आणि उत्तर भारतातील कपाशी पट्ट्यामध्ये ही कीड आणखी अप्रत्यक्ष पद्धतीने एक नुकसान करते ते म्हणजे कॉटन लिपकल व्हायरस डिसीज म्हणजे कपाशीच्या पानांवरील चुरडामुरडा जो विषाणूजन्य रोग आहे तो प्रसारित करण्यासाठी वाहक म्हणून कार्य करते. त्यामुळे ही कीड अतिशय नुकसानकारक किंवा उपद्रवी कीड म्हणून उत्तर भारतातील कापूस पट्ट्यामध्ये ओळखली जाते. आता चौथी रसशोषक कीड आहे ती म्हणजे मावा ज्याला ॲफिडसुद्धा म्हटलं जातं आणि ॲफिस गॉसिपी ही प्रजाती प्रामुख्याने आपल्याला कपाशी पिकामध्ये आढळते नुकसान करताना. पिवळसर ते गडद हिरव्या रंगाची ही कीड असते आणि या किडीला ओळखण्याचं सगळ्यात सोपं जे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मागच्या बाजूला शरीराच्या दोन काळ्या रंगाची शिंगासारखी टोकदार स्ट्रक्चर्स किंवा रचना असते त्यावरून आपण त्याला मावा ही कीड आपण सहज ओळखू शकतो. त्यानंतर या किडीचे सुद्धा प्रौढ आणि पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने समूहाने राहतात एकत्र राहतात आणि त्यातनं रस शोषण करत असतात. त्यामुळे रस शोषण केलेली जी पानं आहेत ती कोमेजलेली जातात किंवा त्या ठिकाणी ती वाटोळ्या आकाराची होतात. सक्रियतेचा कालावधीचा विचार केला तर खरं तर सौम्य प्रादुर्भाव जो येतो आजकाल सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे 30 ते 60 दिवसाच्या दरम्यान सुद्धा सौम्य प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो. कधी कधी मध्यम ते जास्त प्रमाणातला जो प्रादुर्भाव आहे तो हंगामाच्या शेवटी नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आपल्याला प्रामुख्याने या किडीचा आढळून येत असतो. या किडीसाठी सुद्धा ढगाळ वातावरण कमी पाऊस आणि कमी तापमान या परिस्थिती ज्या आहेत हवामान परिस्थिती त्या कारणीभूत ठरत असतात. तर या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणं कशी ओळखायची? पिल्ले आणि प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने समूहाने राहतात त्यातनं रस शोषण करतात.
ज्याच्यामुळे काय होतं, जास्त प्रमाणात जर शोषण झालं असेल तर पानं वाटोळ्या आकाराची, ज्याला आपण कर्लिंग आणि क्रिंकलिंग म्हणजे ती खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने अशी विशेष प्रकारे झुकलेली दिसणार नाहीत, जशी तुम्हाला तुडतुड्या किंवा थ्रिप्समध्ये दिसली. यामध्ये विडी वाकडी म्हणजे काही भाग खालीवर खालीवर असा वाटोळ्या आकाराचं झालेला कर्लिंग आणि क्रिंकलिंग ज्याला आपण म्हणतो ती त्या ठिकाणी दिसते. आणि ही कीड सुद्धा पांढऱ्या माशीसारखीच आपल्या शरीरातनं चिकट द्रव बाहेर सोडते. जो रस शोषलेला आहे तो अतिप्रमाणात शोषला गेल्यामुळे ती शरीरातनं चिकट द्रव बाहेर सोडते. तो पानावर जमा झाला की त्याच्यावर काळ्या रंगाची कॅप्नोडियम प्रजातीची बुरशी त्या ठिकाणी वाढीस लागते, जिच्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत बाधा येऊन पिकाची अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती मंदावते आणि पर्यायाने पिकाची जी आरोग्य आहे ते खालावलेलं दिसतं, आपल्याला त्या ठिकाणी खुरटलेलं दिसतं. अशी म्हटलं की हंगामाच्या शेवटी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान सुद्धा मध्यम ते अधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. अशा वेळी आपल्याला माहिती आहे की पहिल्या फुलोऱ्याची जी बोंड आहे ती बऱ्यापैकी उमललेली असतात, तो कापूस बाहेर पडलेला असतो फुटून, बोंड फुटून. मग अशा वेळी त्या कापसावर जर काळ्या रंगाची बुरशी आणि हा चिकट द्रव साठला धाग्याची गुणवत्ता नक्कीच खराब होते आणि त्याच्यामुळे त्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा आपल्याला मोठी घट येऊ शकते. आधीच्या किडींप्रमाणेच याच्या सुद्धा प्रादुर्भावाच्या 4 श्रेणी आहेत. श्रेणी नंबर 1 मध्ये अगदी आधी सांगितल्याप्रमाणेच निरोगी झाड आहेत, दृश्य स्वरूपात कुठली लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीत. थोड्याफार प्रमाणात विखुरलेला प्रादुर्भाव असू शकतो परंतु लगेचच फवारणी करायची गरज त्या ठिकाणी नाही. त्यानंतर श्रेणी 2 मध्ये जर आपण बघितलं तर झाडाचा जो वरचा भाग आहे 1/3 जो भाग आहे त्याच्यातील जी काही पालवी आहे पाने आहेत ती कोकडल्यासारखी किंवा वाटोळ्या आकाराची झालेली आपल्याला दिसून येतील. श्रेणी नंबर 3 मध्ये झाडाचा जो वरच्या भागातील पाने वाटोळ्या आकाराची झालेली आहेतच, त्यासोबतच झाडाच्या बऱ्यापैकी भाग जो आहे बहुतांश भाग हा मावा किडीने माखलेला म्हणजे खोडं असतील कोळ्या फांद्या असतील त्यावर गुच्छाच्या स्वरूपात किंवा समूहाने ही कीड त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. आणि श्रेणी नंबर 4 मध्ये अति जास्त कोकडलेली पानं म्हणजे प्रादुर्भावाची तीव्रताही खूप वाढलेली आहे आणि दुरून सुद्धा आपल्याला सहज दिसत आहे की काळी बुरशी जमा झाल्यानं काळपट पडलेली पानं, कोरटलेली झाडं आणि पोकडलेली पानं यावरून आपल्याला मावा किडीचा प्रादुर्भाव ओळखता येऊ शकतो. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची रस शोषक कीड ती म्हणजे पिठ्या ढेकूण. आता सध्या या किडीचा प्रादुर्भाव तितकासा जास्त नुकसानकारक नाही परंतु एक काळ होता 2005 ते 2009-10 पर्यंतचा जो काळ होता त्या दरम्यान मिलीबग म्हणजेच पिठ्या ढेकूण या किडीनं खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतातील कापूस पट्ट्यात नुकसान केलेलं आपल्याला माहिती आहे. परंतु सध्या ही कीड छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये आणि विखुरलेल्या स्वरूपात तिचा प्रादुर्भाव दिसून येतो. बऱ्यापैकी ही कीड नियंत्रणात आहे परंतु तरीसुद्धा या किडीची प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे कारण मागचा अनुभव बघता तिच्या व्यवस्थापनासाठी आपण सज्ज असणं तितकंच आवश्यक आहे. तर या किडीचं जर आपण ओळख फिनॅकोकस सोलेनोप्सिस ही प्रमुख प्रजाती आहे कापसामध्ये नुकसान करणारी, जिला कॉटन मिलीबग किंवा कापसातील पिठ्या ढेकून या नावाने ओळखलं जातं. आणि या व्यतिरिक्त इतर जवळपास 7 ते 8 प्रजाती सुद्धा इतर पिकात आढळणाऱ्या ज्या कपाशीवर प्रादुर्भाव करतात परंतु तुलनेनं या किडीचं जे डॉमिनन्स किंवा प्राबल्य आपल्याला जास्त दिसून येईल. तर ही जी कीड आहे याची प्रौढ मादी आणि पिल्लं जी आहेत ती शरीराने मृदू असतात, सॉफ्ट म्हणजे मऊ आणि अंडाकृती आहे, त्याचं आपल्याला चित्रात तुम्ही बघू शकता, चपट्या आकाराची आणि शरीरावर दोन्ही बाजूनं काळ्या रंगाचे 2 पट्टे आपल्याला त्या ठिकाणी मादी किडीच्या शरीरावर दिसून येतील. आणि अंगावर आपल्याला त्या ठिकाणी पांढरट मेनाचे तंतू आणि मेनचट असं आवरण सुद्धा असतं ज्यात जो पांढरट पिठासारखं असतं म्हणून त्याला पिठ्या ढेकून आपण त्याला पिठ्या ढेकून का म्हणतो तर पिठासारखं पांढरं चिवट आवरण त्या ठिकाणी शरीरावर आहे म्हणून त्याला पिठ्या ढेकून म्हटलं जातं. मग आता या किडीची मादी आता याच्यामध्ये नर पतंग जे असतात ते नुकसान करत नाही आपल्या पिकाला परंतु मादी कीड ही प्रमुख नुकसानकारक आहे आणि जी पिल्लं असतात ज्याला निम्स म्हटलं जातं ही पानाच्या झाडाच्या कोळी पानं असतील, पात्या, फांद्या, बोंड, खोडसुद्धा म्हणजे जवळपास जमिनीपासून वरचा सर्वच भाग जो आहे त्या सर्वच भागातनं आपल्याला रस शोषण करताना दिसून येते आणि नुकसान करताना दिसून येते. आता या किडीचा सक्रियतेचा कालावधी शक्यतो हंगामाच्या शेवटी जास्त दिसून येतो ज्यावेळेला नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान उष्ण आणि कोरडं वातावरण म्हणजे पावसाला उघडी पडलेली आहे अशावेळी या किडीची पैदास होऊन नुकसान होताना आपल्याला दिसून येतं. मग या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणं कशी ओळखायची तर मादी आणि पिल्लं जे आहेत ती मगाशी पण मी म्हटलं की कोळ्या फांद्या, पानं, बोंड आणि खोड याच्यावर राहून शेंड्यातल्या कोळ्या भागातनं रस शोषण करतात. अशा वेळी पाने चुरगळलेली दिसतात. आता मी मगाशी जे पोकडलेली किंवा चुरगळलेली म्हणजे काय की
एक विशिष्ट प्रकारे खाली किंवा वर झुकलेली नाहीये, ही चुरगळलेली एकदम चोळामोळा झाल्यासारखी चुरगळलेली पानं त्या ठिकाणी दिसतात. आणि जर शेंड्याच्या पालवीच्या भागातनं जर रसशोषण केलं असेल कोवळ्या भागातून, तर ती त्या ठिकाणी अशी गुच्छाच्या स्वरूपात झालेली आपल्याला दिसतील कोवळी पालवी. त्यानंतर अधिक प्रादुर्भावग्रस्त झाड पूर्णतः वाळतं, या ठिकाणी आपण फोटोमध्ये पाहू शकता की पूर्णतः वाळलेलं झाड त्या ठिकाणी दिसतंय. आता ही कीड सुद्धा मावा आणि पांढऱ्या माशीसारखंच आपल्या शरीरातून चिकट द्रव सोडते आणि या चिकट द्रवावर कधी कधी मुंग्या किंवा मुंगळे सुद्धा आकृष्ट होतात, कारण हा मधासारखा पातळ द्रव असतो. आणि या द्रवावर सुद्धा काळी बुरशी वाढते. काळ्या बुरशी वाढल्यामुळे आपल्याला माहिती आहे की एकतर पानाची प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया त्यामध्ये बाधा निर्माण होते, पिकाची वाढ चांगली होत नाही. जर उमललेल्या बोंडामध्ये त्या ठिकाणी काळी बुरशी जमा झाली तर त्या बोंडामध्ये जो कापूस आहे त्याची गुणवत्ता सुद्धा खालावते. आणि काही बोंड जी आहे ती अपरिपक्व अवस्थेमध्ये पाते आणि बोंड गळतात, कारण रस शोषल्यामुळे झाडाला एक अशक्तपणा येतो, वीकनेस येतो, आणि अशावेळी बोंडगळ किंवा पातीगळ सुद्धा होते. कापसाची प्रत सुद्धा खालावते आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात आपल्याला घट येऊ शकते. आता याच्या सुद्धा चार प्रादुर्भाव श्रेणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. एक म्हणजे 1 ते 10 मिलीबग विखुरलेल्या स्वरूपामध्ये झाडावर दिसतील, परंतु प्रादुर्भावाची फार काही दृश्य स्वरूपात लक्षण आपल्याला दिसत नाही. श्रेणी नंबर 1 मध्ये कुठेतरी एखाद दुसरी मादी मिलीबगची त्या खोडावर चिपकली किंवा पानावर किंवा बोंडावर एका ठिकाणी दिसेल. श्रेणी नंबर 2 मध्ये झाडाची एखादी फांदी अशी असती की ती पूर्ण या किडीनं माखलेली आहे किंवा भरलेलं आहे झाड पूर्ण प्रादुर्भावाने, तर ती श्रेणी नंबर 2 मध्ये. त्यानंतर श्रेणी 3 मध्ये 2 पेक्षा जास्त फांद्या किंवा 50% झाड जे आहे ते प्रादुर्भावग्रस्त झालेलं दिसेल मिलीबगमुळे. आणि 4थ्या श्रेणीमध्ये आपल्याला दिसतंय की किती प्रमाणामध्ये समूहाने या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात संपूर्ण झाडावर, बोंडावर, पात्यावर, फुलावर, पानावर आणि खोडावर झालेला दिसून येईल. तर ही 4थ्या श्रेणीमध्ये त्याचा प्रादुर्भाव मोडतो. आत्तापर्यंत आपण काय बघितलं की कपाशी पिकात येणाऱ्या प्रमुख रसशोषक किडी आणि त्यांची ओळख कशी करायची, त्या कशा दिसतात, कशा पद्धतीनं आणि कोणत्या भागावर नुकसान करतात, पिकाच्या कोणत्या कालावधीमध्ये हंगामादरम्यान त्याचा प्रादुर्भाव होतो, त्यांच्या नुकसानीचा प्रकार कसा आहे आणि प्रादुर्भावाची लक्षणे आपण कशी ओळखायची की नेमकं कोणत्या किडीमुळे हा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा त्याची लक्षणं आहे, इथपर्यंत आपण त्यांची माहिती सविस्तर पद्धतीने आपण घेतली. आता खरा मुद्दा येतो तो म्हणजे की व्यवस्थापन कसं करायचं. तर या किडींचं आपण एकत्रित पद्धतीनंच एकात्मिक व्यवस्थापन, चारही किडींसाठी वेगवेगळं व्यवस्थापन न सांगता, काही मुद्दे असे असतात पीक व्यवस्थापनामध्ये की आपल्याला की सर्व किडींसाठी ते लागू पडतात. आणि पीक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने कसं करायचं याचं अगदी सुरुवातीपासून टप्प्याटप्प्यावर आपल्याला काय करता येईल याविषयी आपण माहिती घेऊ. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपण सध्या गेल्या 15 वर्षापासून 16 वर्षापासून बीटी कापूस लावतोय आणि या बीटी कापसाचं जे बियाणं आहे जे आपण कंपनीकडनं बाजारात विकत घेतो त्या बियाण्याला इमिडाक्लोप्रिड असेल किंवा थायोमेथोक्झाम असेल या आंतरप्रवाही कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केलेली असते. आणि ते बी तुम्हाला या फोटोत दाखवल्याप्रमाणे लाल किंवा जर थायोमेथोक्झाम असेल तर जांभळ्या रंगाचं बी दिसेल. तर अशा पद्धतीनं प्रक्रियायुक्त बीज आहे, त्याला प्रक्रिया केलेली आहे, त्यामुळे पहिल्या 30 ते 40 म्हणजे 35 ते 40 दिवसापर्यंत म्हणजे आपलं जी रोपावस्थेतली कपाशी आहे त्या कालावधीमध्ये रसशोषक किडींपासून संरक्षण मिळतं. म्हणजे रसशोषक किडीचा कुठलाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नाही, झाला तरी एकदम 35-40 दिवसाच्या दरम्यान हलका स्वरूपामध्ये तुरळक. त्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये विनाकारण फवारणी करून आपला उत्पादनाचा खर्चही वाढू नये आणि किडींमध्ये प्रतिकार क्षमता वाढीस लागेल अशा पद्धतीचे आपल्याला कुठल्याही उपाययोजना करायच्या नाहीत. मित्र किडींची संख्या सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये जास्त असते जेणेकरून त्या नैसर्गिकरित्या आपल्या किडींवर नियंत्रण करत असतात. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या 60 दिवसापर्यंत CICR म्हणजेच केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या एकात्मिक व्यवस्थापन रणनीतीनुसार पहिल्या 60 दिवसापर्यंत कपाशी पिकामध्ये कुठलंही रासायनिक कीटकनाशक फवारायचं नाही. आता त्याचं पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं की कंपनीनं जर बीज प्रक्रिया करून दिलेली आहे तर 35 ते 40 दिवसापर्यंत तर त्या ठिकाणी आपल्याला रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका नाही, कारण ते संरक्षण त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. मग दुसरा मुद्दा, आता मी म्हटलं 60 दिवसापर्यंत कुठल्याही रासायनिक कीटकनाशकी फवारणी करायची नाही, तर मग 35 ते 40 दिवसापासून 60 दिवसापर्यंत जो कालावधी आहे तेव्हा काय करायचं. तर अशावेळी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून म्हणजे या ठिकाणी खबरदारीची उपाययोजना की कीड किती आहे यापेक्षा ती होऊ नये, पुढे येऊ नये यासाठी निंबोळी अर्क किंवा नीम तेलाची आपल्याला एक प्रतिबंधात्मक फवारणी 45 दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे.
कारण तो जो काही बीज प्रक्रियेचा प्रभाव आहे तो हळूहळू कमी झालेला आहे आणि ही फवारणी घेतल्यामुळे पुढच्या 60 दिवसापर्यंत आपल्याला किडीची संख्या ही आर्थिक नुकसान पातळीच्या खाली नियंत्रित करता येणे शक्य होणार आहे. आणि हे निंबोळी अर्क किंवा नीम तेल हे वनस्पतीजन्य कीटकनाशक आहे. मी रासायनिक कीटकनाशक फवारू नका असं म्हटलेलं आहे, परंतु हे सुरक्षित आहे, वनस्पतीजन्य आहे, याच्यामुळे मित्र किडींना हानी होत नाही, पर्यावरणाची सुद्धा हानी होत नाही आणि या किडींमध्ये प्रतिकार क्षमता वाढीस लागत नाही. त्यामुळे पहिल्या 60 दिवसापर्यंत या 2 गोष्टी जर आपण केल्या की कुठल्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी न करणे, त्यासोबतच फक्त निंबोळी अर्काची आपल्याला एक प्रतिबंधात्मक फवारणी घ्यायची, तर 60 दिवसापर्यंत आपण त्या ठिकाणी आपल्या पिकाला चांगलं निरोगी अवस्थेत कीडविरहित ठेवू शकतो. आता एक गोष्ट, लागवडीनंतर 60 दिवसापर्यंत जर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी आपण केली तर काय होतं? या ठिकाणी चित्रात दाखवलेले जे मित्र किडी आहेत या आपल्या परिचयाचे असतील किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सिरफीड माशी असेल त्याची अळी किंवा लेडी बर्ड बीटल किंवा तो ढालकिडा आपण ज्याला म्हणतो आणि क्रायसोपरला, या मित्र किडी रसशोषक किडींच्या अवस्थांवर उपजीविका करतात आणि निसर्गत त्यांचं नियंत्रण करतात. मग सुरुवातीच्या 60 दिवसांपर्यंत जर रासायनिक कीटकनाशकं वापरली तर या किडी खूप संवेदनशील असतात मित्र किडी आणि त्या मरून जातात, म्हणून आपल्याला ते करायचं नाही. त्यानंतर सुरुवातीला जर रासायनिक कीटकनाशकांचा अति वापर केला, भडीमार केला, तर किडीमध्ये प्रतिकारक क्षमता वाढीस लागते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि रसशोषक किडींचा उद्रेक जास्त वाढतो पुन्हा पुन्हा, म्हणून ही गोष्ट होऊ नये, म्हणून 60 दिवसापर्यंत आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. आणखी महत्वाची एक बाब आहे याच्यामध्ये की आपण ज्या वेळेला कीटकनाशकं वापरतो फवारणीसाठी तर ती वापरण्यापूर्वी आपल्याला त्याचा लेबल क्लेम तपासून पाहायची अत्यंत गरज आहे, नितांत आवश्यकता आहे. आणि लेबल क्लेम म्हणजे काय? तर कोणत्या पिकामध्ये आपल्याला वापरायला त्या ठिकाणी परवानगी आहे, कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरायची शिफारस आहे आणि किती मात्रेमध्ये किती डोस त्याचा वापरायचा आहे आपल्याला त्याची शिफारस, या 3 गोष्टींचा अंतर्भाव ज्यामध्ये असतो त्याला आपण लेबल क्लेम असं म्हणतो. आणि त्या लेबल क्लेमच्या अनुषंगानेच आपल्याला कीटकनाशकांची निवड त्या ठिकाणी फवारणीसाठी करायची असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचदा शेतकरी एकाच पंपामध्ये एकापेक्षा अधिक कीटकनाशकं किंवा औषधं जी आहेत ती मिक्स करतात किंवा मिश्रण करतात आणि फवारतात, त्यामुळे पिकावरही विपरीत परिणाम होतो, किडीमध्ये प्रतिकार क्षमता वाढीस लागते, त्यांचा उद्रेक वाढायला सुरुवात होते, मित्र किडींची हानी तर होतेच होते, फवारणी करणाऱ्याला विषबाधा झाल्याच्याही घटना आपण बघतो आणि पर्यावरणाचं पर्यायाने नुकसान होत असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता मिश्रण करणं टाळलं पाहिजे आणि फवारणी करत असताना फवारणाऱ्या व्यक्तीला विषबाधा होऊ नये म्हणून आता इथे चित्रात मी दाखवलंय की आपण नाकातोंडाला त्या ठिकाणी मास्क लावला पाहिजे जेणेकरून श्वासाद्वारे आपल्याला विषबाधा होणार नाही, डोळ्यात शिंतोडे उडून डोळ्याला इजा होणार नाही यासाठी गॉगल किंवा ते एक हूड असतं हेल्मेट सारखं ते वापरलं पाहिजे, त्यासोबत पूर्ण अंगभर कपडे घातलेले असावेत, उघड्या अंगाने पाठीवर पंप घेणं अतिशय चुकीचं आहे जेणेकरून विषबाधा होऊ शकते. कीटकनाशकं हाताळत असताना हातमोजे घालणं अत्यंत गरजेचं आहे, शक्यतो रबरी हातमोजे असावेत आणि अशी संरक्षक कपडे, त्यानंतर पायामध्ये गम बूट म्हणजे उंच गुडघ्यापर्यंत असणारे रबरी बूट असणं सुद्धा आवश्यक आहे जेणेकरून फवारणी करणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी कुठली विषबाधा होणार नाही. त्यानंतर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव का वाढतो? बऱ्याचदा मी मगाशी वातावरण किंवा हवामानचे जे पोषक त्याबद्दल बोललो, परंतु आपण पीक व्यवस्थापन कसं करतो त्यावर सुद्धा किडीचा प्रादुर्भावाची तीव्रता अवलंबून असते. कधी कधी काय होतं की आपण शेतामध्ये पिकाला खत देत असताना युरियाची मात्रा अधिक दिली जाते, आपल्याला हिरवगार पीक दिसावं, वाढ लुसलुशीत व्हावी या अनुषंगाने, परंतु जितकी लुसलुशीत आणि रसरशीतपणा पिकामध्ये येईल तितका प्रादुर्भाव हा रसशोषक किडींचा वाढतो. त्यामुळे नत्राची जी अतिरिक्त मात्रा आहे ती आपण द्यायची नाही, जो शिफारस केलेला डोस आहे त्या पद्धतीनंच कोरडवाहू भागासाठी असेल किंवा बागायती भागासाठी असेल जी शिफारस आहे त्या शिफारसीत मात्रेतच नत्राची किंवा युरियाची मात्रा आपण दिली पाहिजे. त्यानंतर कधीकधी सलग जर पाऊस लागून राहिला तर अशावेळी पाऊस उघडल्यानंतर जे काही पिकाची वाढ खुंटलेली असते पावसादरम्यान ती पूर्ववत होण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी 45 दिवसाच्या दरम्यान आपल्याला नत्राची मात्रा किंवा पहिला हप्ता आपल्याला तो देणं गरजेचं आहे. शक्यतो नीम कोटेड युरिया जर आपण दिला तर अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी आपल्याला राहू शकतं. आता रसशोषक किडीच्या प्रादुर्भावाची पातळी आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग ती कशी समजणार? त्यासाठी काही उपाययोजना आहेत ज्याच्यामध्ये पिवळे किंवा निळे चिकट सापळे लावण्याची एक शिफारस असते. पिवळ्या सापळ्यामध्ये प्रामुख्यानं तुम्हाला पांढरी माशी आणि निळ्या सापळ्यांकडे प्रामुख्यानं थ्रिप्स म्हणजे फुलकिडे जास्त प्रमाणात आकृष्ट होताना दिसतात. त्यामुळे या रसशोषक किडींच्या प्रादुर्भावाची जर अनुमान लावायचं असेल की आपल्या शेतात किती प्रमाणात प्रादुर्भाव आहे आणि मग फवारणीची गरज आहे की नाही, हा निर्णय घेण्यासाठी आपल्याला एकरी
7 ते 8 या प्रमाणामध्ये आपल्याला पिवळे किंवा निळे चिकट सापळे उभारायचे. आणि या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय पिवळ्या सापळ्यामध्ये की मोठ्या प्रमाणात कीड त्या ठिकाणी चिकटलेली आहे. अशा प्रमाणात नियंत्रणासाठी पण मदत होते आणि फवारणीचा निर्णय घेण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मदत होते की किडीचा प्रादुर्भाव किती पातळीवर आहे ते. त्यानंतर पिठ्या ढेकण्याच्या बाबतीत जर विचार केला, ज्याला मिलीबग असं म्हणतो आपण, तर याचं पर्यायी खाद्यपीक म्हणून काँग्रेस गवत म्हणजे गाजर गवत जे असतं आपल्या शेताच्या बांधावर असेल किंवा शेतामध्ये वाढतं, तर या तणांमध्ये जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसतो मिलीबगचा. ज्यावेळेला मुख्य पीक म्हणजे कपाशी उपलब्ध नसते त्यावेळी या गाजर गवतावर प्रादुर्भाव असतो. ते आपली ही कीड त्यावर राहून उपजीविका करत असते. त्यामुळे शेताच्या आजूबाजूला असेल, पाटपाण्याच्या भागामध्ये असेल, ज्या ठिकाणी गाजर गवताचा प्रादुर्भाव आहे, तो गाजर गवत जर काढलं आणि पीक किंवा शेत तणविरहित ठेवलं तर नक्कीच आपल्याला मिलीबग किंवा पिठ्या ढेकण्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी करण्यास मदत होऊ शकते. त्याच्यानंतर आणखी एक कीटनाशक फवारणीच्या संदर्भाने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे पायरेथ्रॉइड वर्गातील जी कीटकनाशकं आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सायपरमेथ्रिन आहे, लॅम्डा सायलेथ्रिन आहे, फेनोलरेट यांचा कपाशी पिकामध्ये वापर करण्यासाठी शिफारस नक्कीच आहे. परंतु पिकाच्या सुरुवातीच्या 100 ते 120 दिवसापर्यंत याचा वापर आपण प्रतिबंधित आहे. CICR IPM स्ट्रॅटेजी किंवा एकात्मिक व्यवस्थापन रणनीती सांगते की पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या 100 ते 120 दिवसापर्यंत या पायरेथ्रॉइड गटातील कीटकनाशकांचा वापर करू नये, जेणेकरून पांढरी माशी किंवा तुडतुडे यांचा उद्रेक होणार नाही. आणि किडींनी जर आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तरच, आता पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवेल की आर्थिक नुकसान पातळी कशी ओळखायची आणि त्यानुसार आपल्याला शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करायची. आता या ठिकाणी एकाच स्लाइडवर तुम्हाला दिसेल की रसशोषक किडी ज्या आहेत वेगवेगळ्या, आता मी इथे फक्त प्रमुख रसशोषक किडींचाच उल्लेख केलेला आहे की त्यांची आर्थिक नुकसान पातळी आपण कशी ओळखायची. याच्यामध्ये एकतर दोन प्रकार आहेत, एकतर किडींच्या संख्येनुसार, ज्या ठिकाणी किडींची संख्या मोजता येणं शक्य आहे त्या ठिकाणी किडींची संख्या मोजण्याची एक पद्धत असते ज्याला आपण सॅम्पलिंग प्रोसिजर असं म्हणतो, किंवा जर नसेल शक्यता जे मगाशी मी प्रादुर्भाव श्रेणी दाखवल्या 1 ते 4 त्यानुसार कोणत्या श्रेणीमध्ये किती प्रमाणात प्रादुर्भाव आहे त्यानुसारही आपल्याला आर्थिक नुकसान पातळी ठरवता येते. तर तुडतुड्याचा जर विचार केला तर 2 प्रौढ किंवा त्याची जी पिल्लं आहेत प्रतिपान, समजा आपण एकरी 20 झाडाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या एका झाडाच्या शेंड्याकडचा मधल्या भागाचा आणि खालच्या भागातला अशा 3 टप्प्यावर 3 पानांचं निरीक्षण करायचं आणि प्रतिपान किमान 2 तुडतुड्याची किडे म्हणजे त्यामध्ये प्रौढ असू द्या किंवा पिल्लं असू द्या, ही जर आढळली तर त्या ठिकाणी आपल्याला किडीनं आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असं आपल्याला म्हणता येतं. आणि तुलनेनं जर मग समजा आपल्याला मोजता येणं शक्य नसेल तर 20 पैकी 5 झाडं मी खाली लाल लाईन लिहिली, 20 झाडे प्रति एकर याप्रमाणे अनिश्चित स्वरूपामध्ये आपल्याला काय करायचं, झाडाचं निरीक्षण करायचं. या 20 पैकी 5 म्हणजे 100 पैकी 25, 20 5 100 होतात, तर 5 5 25% प्रादुर्भावग्रस्त जर झाडं असतील म्हणजे पूर्ण शेतामध्ये आपण काय समजायचं की आपल्या शेतात जेवढी झाडं आहेत त्यापैकी 25% झाडं ही प्रादुर्भावग्रस्त आहेत आणि ती श्रेणी नंबर 2 किंवा त्यापेक्षा अधिक श्रेणीमध्ये पाहिजेत, कारण श्रेणी 1 मध्ये प्रादुर्भाव हा फारसा नसतो, बऱ्यापैकी निरोगी झाड असतं. त्यामुळे प्रादुर्भाव श्रेणी 2 किंवा त्यापेक्षा पुढील श्रेणीमध्ये जर आपल्याला 25% झाडं आढळली प्रादुर्भावग्रस्त तर अशावेळी तुडतुड्याची आर्थिक नुकसान पातळी गाठलेली असते. मग जी शिफारस केलेली असते पुढच्या स्लाइडमध्ये मी सांगेनच, ती शिफारसप्रमाणे आपल्याला फवारणी घेता येते. त्याच पद्धतीनं फुलकिडे, आता या ठिकाणी 10 प्रौढ किंवा पिल्ले प्रतिपान, पुन्हा तेच एका झाडाची शेंड्याकडचा मधल्या भागातला आणि खाली तळाकडचा अशा 3 टप्प्यावर 3 पानाचं निरीक्षण करायचं. एका झाडावर 10 थ्रिप्स म्हणजे 10 फुलकिडे जर आढळले किंवा 5 किंवा त्यापेक्षा अधिक झाडे 20 पैकी म्हणजे 25% प्रादुर्भावग्रस्त झाडं श्रेणी 2 पीक किंवा त्यापेक्षा अधिक, ज्यावेळेला पानं कोकडली त्याच्यामध्ये चंदेरी चट्टे दिसत आहेत, तांबूस तपकिरी, तर अशावेळी आपल्याला फवारणी करता येऊ शकते. त्यानंतर मावा किडीचा विचार केला तर मी मग अशी म्हटलं ही कीड समूहाने राहते, एकटी एकटी नसते, त्याचं मोजमाप करणं अशक्य राहतं, म्हणून त्याची आपण संख्येनुसार त्याची आर्थिक नुकसान पातळी संयुक्तिक राहत नाही. तर त्याऐवजी आपण काय म्हटलंय की 2 किंवा त्यापेक्षा अधिक झाडे म्हणजे 20 पैकी 2 म्हणजे 100 पैकी 10% 10% जरी प्रादुर्भाव त्या ठिकाणी आढळला तरी सुद्धा आपल्याला मावा किडीसाठी फवारणी घ्यावी लागते. त्यानंतर पांढरी माशीचा विचार केला तर 6 प्रौढ अथवा पिल्ले प्रतिपान म्हणजे 3 ठिकाणी जर निरीक्षण केलं तर 6 × 3 18 पांढरी माशी प्रति झाड या पद्धतीने सुद्धा आपण त्याचं अनुमान लावू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला
आर्थिक नुकसान पातळी ठरवता येते. पिठा ढेकण्याच्या बाबतीत 20 किंवा त्यापेक्षा अधिक झाडे 2 किंवा त्या पुढील श्रेणीमध्ये जर आढळली, 2 श्रेणी म्हणजे एक पूर्ण फांदी मिलीबगने त्या ठिकाणी प्रादुर्भावग्रस्त झालेली आहे, तर अशा वेळी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी फवारणीचा निर्णय घ्यायचा आहे. आता इतर अन्य किडींमध्ये मिरी ढेकून आहे किती वेगवेगळ्या प्रकारचे, तर 5 प्रौढ अथवा पिल्ले प्रति झाड, पूर्ण झाडावर 5 जरी ढेकून आढळले, हे ढेकून म्हणजे काय म्हणतात मोबाईल असतात, म्हणजे फिरतात इकडून तिकडे, जसं मिलीबग किंवा पिठा ढेकून मात्र एकाच जागेवर असतो, तो फिरत नाही. त्यामुळे या 5 ढेकणांची जरी संख्या आपल्याला एका झाडावर आढळली, अशा पद्धतीने 20 झाडाचं निरीक्षण केलं, तर आपल्याला प्रादुर्भाव त्या ठिकाणी आर्थिक नुकसान पातळीला गेलेलं आहे असं समजायचं. मग आता ही सगळ्यात महत्त्वाची स्लाईड आपल्याला या ठिकाणी दिसते की कपाशीच्या वाढीच्या अवस्थेनुसार रसशोषक किडींसाठी कोणकोणत्या कीटकनाशकांचा वापर आपल्याला करायचा आहे. एकतर पहिल्या 0 ते 45 दिवस मी ज्या ठिकाणी पेरणीनंतरचे दिवस दिलेत की आपल्याला कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केलेली असते बियाण्याला, मी मगाशी सांगितलं, त्यामुळे कुठल्याही फवारणीची गरज नाही. आणि अवस्था कोणती असते पिकाची, रोपावस्था ते शाकीय वाढ 40-45 दिवसापर्यंत. आणि त्या ठिकाणी लक्ष कोणत्या किडी असतात, सर्व रसशोषक किडी, ज्याही आता आपण चर्चा केली 4-5 प्रमुख रसशोषक किडी, तर सगळ्या किडींचा विचार करता या ठिकाणी बीज प्रक्रिया केलेली असल्यामुळे पहिल्या 45 दिवसापर्यंत आपल्याला फवारणीची आवश्यकता नाही. मग आता पुढच्या टप्प्यात आपण आलोय 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान. मी मगाशी सांगितलं प्रतिबंधात्मक फवारणी ही निंबोळी अर्क, नीम तेल आणि धुण्याचा सोडा याची आपल्याला घ्यायची. त्याचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी दिले 500 मिली अधिक 50 मिली अधिक 10 ग्रॅम. हे प्रमाण जे आहे ते 10 लिटर पाण्यासाठीच आहे, तर त्यामध्ये पूर्ण माहिती आहे. आणि पिकाच्या वाढीची अवस्था जर बघितली 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान पात्या लागण ते फुलोरा, म्हणजे 45 दिवसाच्या दरम्यान पात्या लागून सुरू होते, 55-60 दिवसाच्या दरम्यान काही प्रमाणात फुलं लागायला सुरुवात होते. म्हणून आपण काय म्हटले, पिकाची जी वाढीची अवस्था आहे ती पात्या लागण ते फुलोरा अवस्था. तर अशा दरम्यान ज्या रसशोषक किडी आहेत सर्व त्या येऊ नयेत म्हणून आपल्याला निंबोळी अर्काची फवारणी घेतली की आपलं काम त्या ठिकाणी होऊ शकतं. मग पुढे 60 ते 90 दिवसाच्या दरम्यान आपण विचार केला तर फुलोरा ते बोंड लागण्याची अवस्था असते, आणि ही संवेदनशील अवस्था आहे. फुलोरा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, फुलगळ होऊ नये, बोंडगळ होऊ नये, आणि त्या ठिकाणी सकस किंवा निरोगी बोंड, जास्तीत जास्त वजनाची बोंड लागली तर त्या ठिकाणी जास्त रुई किंवा कापसाचं उत्पादन आपल्याला मिळत असतं. म्हणून अशा वेळेला आपल्याला तुडतुडे, पांढरी माशी या ज्या रसशोषक किडी आहेत त्यांच्यासाठी ही वेगवेगळी कीटकनाशकं मी त्या ठिकाणी दाखवली आहेत तक्त्यामध्ये. फ्लोनिकॅमिड असेल, डिनोटोफिरॉन, बुप्रोफेजिन किंवा डायफेनथिरॉन, स्पायरोमेसिफेन किंवा पायरीप्रोक्सिफेन, या सर्व कीटकनाशकांचं पर्यायी दिलेले आहेत. म्हणजे एवढी सगळीच फवारा असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा 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 म्हटले म्हणजे अथवा म्हटलेलं आहे, म्हणजे यापैकी जेही तुमच्या जवळच्या बाजारामध्ये उपलब्ध असेल दुकानात त्या पद्धतीनं आपल्याला त्या कीटकनाशकाची निवड करायची, आणि त्याची व्यवस्थित मात्रा समोर दिलेली आहे 10 लिटर पाण्यासाठीची, त्याच प्रमाणामध्ये आपल्याला फवारायचं आहे. जे कीटकनाशक आधीच्या फवारणीला वापरलं तेच पुन्हा न वापरता दुसऱ्या फवारणीला आपण दुसरं कीटकनाशक वापरायचं आहे, आणि एक कीटकनाशक पूर्ण हंगामामध्ये 2 पेक्षा जास्त वेळा फवारायचं नाही, ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घ्यायची, जेणेकरून किडीचं प्रभावी नियंत्रण होऊ शकतं आणि किडीत प्रतिकार क्षमता विकसित होणार नाही, ही आपल्याला खबरदारी घ्यायची त्या ठिकाणी. त्यानंतर 90 ते 120 दिवसाच्या दरम्यान मग आपण विचार केला तर थायमेथॉक्झाम, ज्याची बीज प्रक्रिया बियाण्याला ऑलरेडी केलेली असते, म्हणून 90 दिवसापर्यंत आपण थायमेथॉक्झामचं नावही घेतलं नाही का, तर ऑलरेडी बियाण्याला लावलेलं आहे ते कीटकनाशक, आणि जर त्याचीच पुन्हा फवारणी केली तर ते एकच घटक पुन्हा पुन्हा फवारल्यामुळे किडीमध्ये दबाव येतो, प्रतिकार क्षमता विकसित होते, आणि अशा वेळी कीड त्या ठिकाणी या कीटकनाशकाला दाद देत नाही. त्यामुळे आपल्याला थायमेथॉक्झाम असेल, इमिडाक्लोप्रिड असेल, त्यांची किमान 60 दिवसापासून पुढेच 90 दिवसाच्या दरम्यानच फवारणी त्या ठिकाणी अपेक्षित आहे. तर त्या पद्धतीने डायफेनथिरॉन, क्लोरपायरीफॉस किंवा किनॉलफॉस याची आपण आलटून पालटून गरजेनुसार फवारणी घेऊ शकतो. ज्यावेळी बोंडे लागण ते परिपक्व होण्याची अवस्था असते, 120 दिवसापर्यंत बोंड परिपक्व झालेले असतात, पुढे 120 दिवसापासून विचार केला तर बोंडे परिपक्व होतात, फुटतात, आणि त्यानंतर आपल्याला वेचणी पण करावी लागते पहिली, तर त्यानंतर मात्र रसशोषक किडी तितक्याशा काही गांभीर्यानं घेण्यासारख्या त्याची प्रादुर्भाव पातळी नसते 120 दिवसापासून पुढे. असेल तरी वरील नमूद एखाद्या कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी घेता येऊ शकते, किंवा बोंडळीसाठी एखादं जे फवारलेलं औषध असतं पायरेथ्रॉइड गटातलं, सायपरमेथ्रिन, लॅम्डासर्टिन, त्यामुळे सुद्धा या किडींचं नियंत्रण होऊ शकतं त्या दरम्यान. त्यामुळे त्या ठिकाणी विशेष असं काही आपल्याला 120 दिवसापासून पुढे फार काही
रक्षाच्या किडीसाठी लक्ष देण्याची गरज पडत नाही. आता मी मगाशी बोललो की कीटकनाशकांचा लेबल क्लेम अत्यंत महत्वाचा आहे. मग लेबल क्लेमची माहिती आपण कुठून घेणार? तर ही भारत सरकारची एक संस्था आहे, त्याला डायरेक्टरेट ऑफ प्लांट प्रोटेक्शन क्वारंटाईन आणि स्टोरेज असं म्हटलं जातं, जी फरीदाबाद हरियाणा राज्यामध्ये आहे दिल्लीच्या जवळ. तर या संस्थेमध्ये एक बॉडी आहे, सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड अँड रजिस्ट्रेशन कमिटी, म्हणजे केंद्रीय कीटकनाशक बोर्ड आणि नोंदणी समिती, जिच्या मार्फत ज्यांना मान्यता मिळालेली आहे अशीच कीटकनाशकं त्या त्या पिकामध्ये त्या त्या किडी किंवा रोगाच्या नियंत्रणासाठी आणि ठराविक दिलेल्या मात्रेमध्येच त्याची वापराची शिफारस असते. तर याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. या साईटवर गेलात तर मेजर युजर्स ऑफ पेस्टिसाईड म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळेल. त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड आहेत, फंजीसाईड्स आहेत, ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत, बायोपेस्टिसाईड्स आहेत, तणनाशकं म्हणजे हर्बिसाईडसुद्धा आहेत. तर याची प्रत्येक पिकामध्ये काय काय प्रमाणामध्ये वापरायची शिफारस आहे, कोणत्या पिकात कोणतं कीटकनाशक वापरायला बंधनं आहेत, ती सगळी त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल आणि त्यानुसारच आपण त्याचा अवलंब करायचा आहे. त्यानंतर आता ही माहिती तुम्हाला प्रत्येक वेळेला कुठून मिळणार की कोणत्या ठिकाणी कीड आली, कधी आली, कोणत्या टप्प्यावर काय नियंत्रण करायचं, तर तुम्ही केंद्रीय कापूस संशोधन संस्थेची ही वेबसाईट आहे या संकेतस्थळावर जर गेला तर त्या ठिकाणी साप्ताहिक सल्ला म्हणजे वीकली कॉटन ॲडवायझरी असं म्हटलेलं आहे. तर ही 9 भाषांमध्ये आहे, एकतर इंग्रजीत आहे, त्यासोबतच ज्या ज्या राज्यात कापूस लावला जातो त्या वेगवेगळ्या 9 स्थानिक भाषांमध्ये, त्यात आपली मराठी भाषासुद्धा आहे कारण महाराष्ट्र हा मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादनात अग्रेसर आहे, त्यामुळे मराठीतसुद्धा ही ॲडवायझरी उपलब्ध आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तो सल्ला त्या ठिकाणी बघायचा आहे त्या त्या आठवड्यासाठी की आपल्या पिकामध्ये काय परिस्थिती राहील या आठवड्यामध्ये कीड रोगाच्या संबंधाने आणि त्याचं कसं व्यवस्थापन केलं पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. तर आज अशा पद्धतीनं आपण रक्षोषक किडी, त्यांची ओळख, प्रादुर्भावाची लक्षणं आणि कशा पद्धतीने त्याचं टप्प्याटप्प्यानं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करायचं, त्याच्यासाठी काय काय उपाययोजना आहेत, मग त्याच्यामध्ये फक्त रासायनिक कीटकनाशकांच्याच उपाययोजना आपण सांगितल्या नाही तर त्याच्यामध्ये कल्चरल मेथड्स म्हणजे काही मशागतीय पद्धती असतात, काही त्या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी जे काही सापळे लावण्याची पद्धत असेल, मित्रकिडीचं संवर्धन असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला एकत्रित पीक व्यवस्थापन आपण म्हणू, ज्याच्यामध्ये मी नत्र खताचा सुद्धा उल्लेख केला, म्हणजे खताचं व्यवस्थापन जर अति प्रमाणात झालं नत्र खताचं तर रक्षोषक किडे वाढतात. म्हणून अशा सगळ्या एकत्रित पद्धतींचा आपण अवलंब करायचा आणि आपलं पिकाला जास्तीत जास्त कसं निरोगी राखता येईल आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पादन कसं घेता येईल हे आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. तर या माहितीचा आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल असा मला विश्वास वाटतो आणि आपण या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.